हॅलो फ्रेंड्स, तर या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या ज्योमेट्री बुकमधला प्रॅक्टिस सेट 6.2 मधला फिफ्थ प्रॉब्लेम सॉल्व करूया. तर हा आहे आपला प्रॉब्लेम, अ स्टॉर्म ब्रोक अ ट्री अँड अ ट्री टॉप रेस्टेड 20 मीटर फ्रॉम द ट्री मेकिंग अँड अँगल ऑफ 60 डिग्री विथ हॉरिझॉन्टल. म्हणजे एका वादळाने झाड तुटलेलं आहे आणि त्याचा जो तुटलेला पार्ट आहे ते वरचं जे टोक आहे झाडाचं ते झाडाच्या बेसपासून 20 मीटर अंतरावरती रेस्ट झालेलं आहे, टेकलेलं आहे. आणि झाडाच्या तुटलेल्या भागाने मेकिंग अन अँगल ऑफ 60 डिग्री विथ हॉरिझॉन्टल, तुटलेल्या भागाने 60 डिग्रीचा ग्राउंडसोबत हॉरिझॉन्टल म्हणजे ग्राउंडसोबत अँगल केलेला आहे. असं जर असेल तर फाइंड दी हाईट ऑफ द ट्री, ट्रीची हाईट आपल्याला फाईंड करायची. तर हा प्रॉब्लेम व्यवस्थित ॲनालाइज करण्यासाठी म्हणजे समजण्यासाठी आपण ह्याचं स्केच ड्रॉ करूया. हा झाडाचा पोर्शन आणि हा तुटलेला भाग, असं ऑब्व्हियसली जमिनीवरती रेस्ट होईल. आणि हे किती मीटर डिस्टन्सवर टेकलेलं आहे झाडाचं दुसरं टोक, पहिलं टोक इथं आहे आणि दुसरं टोक हे तुटल्यामुळे असं खाली येऊन टेकेल जमिनीला, ते 20 मीटर डिस्टन्सवर आहे. आणि या तुटलेल्या भागाने ग्राउंडसोबत म्हणजे हॉरिझॉन्टलसोबत 60 डिग्री अँगल तयार केलेला आहे. असं जर असेल तर झाडाची हाईट काढायची आपल्याला. तर आपण याला नावं देऊया ए बी सी. तर आपण आधी बी सी काढूया, म्हणजे ह्या राईट अँगल ट्रायंगलची हाईट काढूया. त्याच्यानंतर हे हायपोटेनियससुद्धा काढूया, ही झाली हाईट, हे हा हायपोटेनियससुद्धा काढूया. आणि ही हाईट प्लस हायपोटेनियस या दोघांना ॲड केल्यानंतर झाडाची टोटल उंची येईल. ओके, तर आता अँगल आहे आपल्याकडे ॲडजेसंट साईड आहे, तर ऑपोजिट साईड नाही म्हणजे हाईट नाही आपल्याकडे. इथे आपण टॅन रेशो वापरू शकतो हाईट काढण्यासाठी. टॅन 60 डिग्री इज इक्वल टू ऑपोजिट साईड काय आहे, बी सी अपॉन ॲडजेसंट साईड त्यांनी दिलेली आहे 20 मीटर्स. देअरफोर बी सी इज इक्वल टू 20 × tan 60 degree. आणि टॅन 60 किती असतं, √3 असतं. तर आता √3ची व्हॅल्यू प्रॉब्लेममध्ये त्यांनी मेन्शन केलेली नाही, तर हे असंच ठेवूया, सो मेनी मीटर्स. आता हायपोटेनियस काढायचं आपल्याला. ॲडजेसंट साईड माहिती आहे, अँगल माहिती आहे आणि हायपोटेनियस माहीत नाही. तर ॲडजेसंट साईड आणि हायपोटेनियस हे कॉस रेशोमध्ये येतं, तर कॉस 60 हा रेशो यूज करून आपण हायपोटेनियस काढतो. तर ॲडजेसंट साईड किती आहे आपली, ए बी म्हणजेच 20 मीटर्स अपॉन हायपोटेनियस किती आहे, ए सी. ए सी म्हणजे झाडाचा तुटलेला पार्ट. देअरफोर ए सी इज इक्वल टू 20 upon cos 60 degree. तर 20 upon cos 60 हे 1/2 असतं, म्हणजे हे येणार 40 मीटर्स. देअरफोर हाईट ऑफ ट्री इज इक्वल टू बी सी प्लस ए सी, म्हणजे हाईट प्लस हायपोटेनियस. हायपोटेनियस म्हणजेच झाडाचा तुटलेला भाग आहे. तर बी सी किती आलेलं आपलं, 20√3 आलेलं आहे प्लस 40, तर सो मेनी मीटर्स. तर हे आहे आपलं आन्सर. जर √3ची व्हॅल्यू टाकून जर आपण काढलं आन्सर तर परफेक्ट आन्सर मिळेल, पण तसं आन्सर एक्सपेक्टेड नाही, कारण त्यांनी आपल्याला √3ची व्हॅल्यू दिलेली नाही. तर दॅट्स इट फॉर दिस प्रॉब्लेम. थँक्स फॉर वॉचिंग. वी विल मीट अगेन इन द नेक्स्ट व्हिडिओ विथ अनदर प्रॉब्लेम. टिल देन गुड बाय.